नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रहित म्हणजे काय, राष्ट्रीय हिताचा संदर्भ स्पष्ट करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. पदवी स्तरावर BA SY ला जो आंतरराष्ट्रीय संबंध हा पेपर अभ्यासला आहे, त्यामध्ये राष्ट्रहित ही संकल्पना आपल्याला अभ्यासला आहे. आणि राष्ट्रहित म्हणजे काय त्याचा नेमका अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना आपण बघितलं की प्रत्येक राष्ट्राला परराष्ट्र धोरण असतं. असं एकही राष्ट्र या पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही की त्या राष्ट्राला परराष्ट्र धोरण नाही आहे, असं राष्ट्र अस्तित्वात नाही आहे. अन्य देशांसोबत संबंध हे प्रस्थापित करावेच लागतात. कुठलंही राष्ट्र हे स्वावलंबी असलेलं आपल्याला दिसत नाही. आणि या परावलंबित्वातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर परस्पर संबंध प्रस्थापित होत असताना आपल्याला दिसतात. आणि हे परस्पर संबंधच म्हणजेच परराष्ट्र धोरणाचाच भाग असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि प्रत्येक राष्ट्र परराष्ट्र धोरण आखत असताना कुठल्या गोष्टीला प्राधान्य देतं हे आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत असताना आपल्याला दिसतो. म्हणजे प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांसोबत परराष्ट्र संबंध किंवा संबंध प्रस्थापित करत असताना राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊनच, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवूनच संबंध प्रस्थापित करत असतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेची आहे. म्हणजे एकूणच राष्ट्रीय हिताचा विचार करत असताना एक मानसिक स्तरावर ही संकल्पना समजावून घेत असताना एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून या संकल्पनेचा विचार या ठिकाणी केला जातो. राष्ट्रहिताचा विचार करूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचे संबंध, मैत्रीचे संबंध आणि शत्रुत्वाचे संबंध हे प्रस्थापित होत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही संबंध प्रस्थापित होतात ते सहकार्याचे जसे असतात, मैत्रीचे जसे असतात, तसेच शत्रुत्वाचे सुद्धा असतात. तर या सगळ्या संबंध प्रस्थापनेमागे प्रत्येक राष्ट्राचं राष्ट्रहित दडलेलं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा राष्ट्रहित ही संकल्पना लक्षात घेणं गरजेची आहे. त्याच्या पुढेच ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की राष्ट्रीय हित हे आंतरबाह्य धोरण ठरवित असताना राष्ट्रहित समोर ठेवूनच प्रत्येक राष्ट्र हे धोरण आखत असताना आपल्याला दिसतात. म्हणजे एखादं राष्ट्र अंतर्गत बाबतीत किंवा बहिर्गत बाबतीत ज्या वेळेला धोरण आखतं तर ते धोरण आखत असताना राष्ट्रहिताचा मुद्दा हा प्रधान असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. याच्या पुढे ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला विचारधारा, मग ती कुठलीही असू द्या, एक साम्यवादी स्वरूपाची विचारधारा असू द्या, लोकशाही स्वरूपाची विचारधारा असू द्या, कुठल्याही प्रकारची विचारधारा असू द्या, त्या त्या विचारधारेच्या राष्ट्रांनी राष्ट्रहित हे महत्त्वाचं मानूनच त्या ठिकाणी या विचारधारेचा पुरस्कार केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. एकूणच काय तर राष्ट्रातील संबंधांचा आधार हा राष्ट्रहित असलेला आपल्याला दिसतो. आणि राष्ट्रहित या संकल्पनेचा जनक म्हणून आपण हेन्स जे मॉर्गेन्थॉ यांचा उल्लेख या ठिकाणी करत असतो. ही संकल्पना जी आहे राष्ट्रहिताची संकल्पना, ती हेन्स जे मॉर्गेन्थॉ या विचारवंतांनी मांडलेली आपल्याला दिसते. आधुनिक काळाचा संदर्भ पाहत असताना हे संदर्भ दिसतात, परंतु राष्ट्रहित ही संकल्पना प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली आपल्याला दिसते. म्हणजे प्राचीन काळामध्ये आपण पाहतो, प्राचीन काळामध्ये राजेशाही हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात होता. आणि या राजेशाहीमध्ये राजाची इच्छा किंवा राजघराण्याची हितसंबंध असे जे काही शब्दप्रयोग केले जात होते त्या शब्दप्रयोगाचा एक दुसरा अर्थ जो आधुनिक संदर्भात काढला जातो तो म्हणजे राष्ट्रहित, या अर्थानेच त्या शब्दांचा उच्चार केल्या जात होता. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. म्हणजे काय तर प्राचीन काळामध्ये सुद्धा एक राज्य दुसऱ्या राज्यासोबत संबंध प्रस्थापित करत असताना आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊनच संबंध प्रस्थापित करीत होता. आणि आधुनिक काळातसुद्धा त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध प्रस्थापित होत असलेले आपल्याला दिसतात. फरक इतकाच आहे की प्राचीन काळात राष्ट्रहित या संकल्पनेचा अभ्यास हा स्वतंत्रपणे केला जात नव्हता, तो आधुनिक काळामध्ये एक संकल्पना म्हणून त्याचा विचार हा मोठ्या प्रमाणावर होत असलेला आपल्याला दिसतो. आणि हेन्स जे मॉर्गेन्थॉ या विचारवंताला या राष्ट्रहित संकल्पनेचा जनक मानले जातं, ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची आहे. विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड मार्स्टन सारखा विचारवंत म्हणतो
लॉर्ड मार्स्टन सारखा विचारवंत म्हणतो की ब्रिटनला कुणीही कायमचा मित्र नाही, ब्रिटनला कुणीही कायमचा मित्र नाही किंवा कुणीही कायमचा शत्रू नाही, तर ब्रिटनला फक्त ब्रिटनचं राष्ट्रीय हितच हे कायमचं आहे, ही गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे त्यांचं विधान काय सांगतं, त्या विधानाचा आपण जर बारकाईने विचार केला तर ब्रिटनला कुठलाही कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नाही, तर ब्रिटनला कायम फक्त हितसंबंधच आहेत, ही गोष्ट ज्या वेळेला त्यांच्या विधानातून पुढे येते तर त्या माध्यमातून सुद्धा राष्ट्रहिताचं महत्त्व हे प्रत्येक राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा एक अविभाज्य भाग असलेला आपल्याला दिसतं, आणि त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेची आहे. या संदर्भात काही विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने चार्ल्स वर्थ या विचारवंत त्यांनी जी व्याख्या केलेली आहे, तर चार्ल्स वर्थ असे म्हणतात राष्ट्रहिताच्या संदर्भात, ते असं म्हणतात की राष्ट्रीय हित म्हणजे सर्वमान्य व दीर्घ मुदतीची उद्दिष्टे. राष्ट्रहित म्हणजे सर्वमान्य व दीर्घ मुदतीची उद्दिष्टे जी साध्य होण्यासाठी राष्ट्र, राज्य व सरकार हे सतत प्रयत्न करत असतात, त्यांना राष्ट्रहित असं म्हणतात. अशा पद्धतीनं तो संदर्भ त्यांनी स्पष्ट केलेला आहे. म्हणजे राज्य, राष्ट्र आणि सरकार हे सतत त्यासाठी प्रयत्न करत असतात. कशासाठी? राष्ट्रहित साध्य करण्यासाठी. मग राज्याच्या अंतर्गत असेल किंवा राज्याच्या बहिर्गत असेल, तर या पद्धतीचे प्रयत्न सातत्याने होत असतात. हा संदर्भामध्ये सुद्धा फार मोठा आशय स्पष्ट होत असलेला आपल्याला दिसतो. त्याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला व्हेरनॉन डायक सारख्या विचारवंताने व्याख्या केलेली आहे. व्हेरनॉन डायक काय म्हणतो, तो असं म्हणतो राष्ट्रहिताच्या संदर्भात की राष्ट्रहित म्हणजे राष्ट्राचे असे धोरण की जे इतर राष्ट्रांबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा प्रस्थापित झालेल्या संबंधांच्या रक्षणासाठी प्रयत्नशील असते. अशा पद्धतीच्या विचाराला राष्ट्रहिताचा संदर्भ देत त्यांनी हा आशय स्पष्ट केलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच काय, ते काय म्हणतात की राष्ट्राचे असे धोरण की जे इतर राष्ट्रांबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा प्रस्थापित झालेल्या संबंधाच्या रक्षणासाठी प्रयत्नशील असतात, हा संदर्भ स्पष्ट करून सुद्धा राष्ट्रीय हिताचा संदर्भ स्पष्ट करण्याचा प्रयत्न डायक सारख्या विचारवंताने केलेला आपल्याला दिसतो. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला जोसेफ फ्रँकल सारखा विचारवंत सांगतो. जोसेफ फ्रँकलने एक व्याख्या केलेली आहे राष्ट्रहिताची, तो असं म्हणतो की राष्ट्रहित म्हणजे राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा मूलभूत आधार म्हणजे राष्ट्रीय हित होय. परराष्ट्र धोरणाचा मूलभूत आधार म्हणजे राष्ट्रीय हित होय. म्हणजे त्यांनी आपल्या व्याख्येमध्येच परराष्ट्र धोरणाचा उल्लेख करून परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातूनच राष्ट्रहित साध्य करता येऊ शकते, ही गोष्ट त्यांच्या एकूणच व्याख्येच्या संदर्भातून स्पष्ट होत असलेली आपल्याला दिसते. थोडक्यात काय, तर राष्ट्रहितामध्ये प्रामुख्याने प्रत्येक राष्ट्र कुठल्या गोष्टींना, कुठल्या पैलूंना महत्त्व देतं, तर त्याचा आपण ज्या वेळेला विचार करतो तर प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रहितामध्ये प्रामुख्याने राष्ट्राच्या सुरक्षेला महत्त्व देत असलेलं आपल्याला दिसतं, राष्ट्राच्या एकात्मतेला महत्त्व देत असलेलं आपल्याला दिसतं. इतकंच नाही तर राष्ट्राची प्रगती आणि राष्ट्रीय मूल्यांच्या रक्षणासाठी राष्ट्रीय हिताच्या माध्यमातून सातत्याने त्याचं रक्षण करत असताना आपल्याला दिसतं, आणि त्या अनुषंगाने ही संकल्पना आपल्याला अशा पद्धतीनं स्पष्ट करता येऊ शकते. थोडक्यात काय, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राष्ट्र राष्ट्रहितासाठी तर प्रयत्न करत असतं. एकही राष्ट्र आपल्याला असं दिसणार नाही की राष्ट्राचं अहित व्हावं यासाठी परराष्ट्र धोरण आखत आहे. अशा पद्धतीचं ध्येय धोरण आखणारं एकही राष्ट्र आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून येत नाही. म्हणजे राष्ट्रहित हा प्रत्येक राष्ट्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक मुख्य मुद्दा आहे की त्याच एका मुद्द्याभोवती हे राष्ट्रातील परस्पर संबंध प्रस्थापित होत असताना आपल्याला दिसतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा विचार करत असतानाच, या राष्ट्रहिताचा विचार करूनच या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा विचार चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो, केला जाऊ शकतो, आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रहिताचा हा मुद्दा आपल्याला अशा पद्धतीनं स्पष्ट करता येऊ शकतो. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन संकल्पनेसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.